आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने मुक्त हस्ताने पुष्कळ काही दिले आहे। सह्याद्रीच्या आल्याड आणि पल्याड दोन्ही बाजूंकडे निसर्गाची मनोहर कलाकारी आपल्याला अनुभवता येते, पण चमत्कार वाटावा असा देखणा निसर्ग आपल्याला आढळतो तो कोकणातल्या भूमीतच। इथलं सगळंच न्यारं, ओढ लावणारं, पंचेंद्रियांना सुखावणारं, आणि त्यातच कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही असाल तर मग सोन्याहून पिवळंच। सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशभरातल्या पर्यटकांच्या मनात प्रेमाचं स्थान मिळवलं आहे। महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा होण्याचा मान मिळालेला सिंधुदुर्ग जिल्हा आता आणखी एका बाबतीत अभिनंदनास पात्र ठरला। क्या सफाई इस देश को गंदगी से मुक्त करना, ये सिर्फ सफाई कर्मचारियों का काम है क्या? क्या ये उन्हीं का जिम्मा है क्या? क्या 125 करोड़ देशवासियों का कोई दायित्व नहीं? मैं स्वयं निकलने वाला हूं झाड़ू लगाने के लिए। भाइयों बहनों, देश को बदलना है तो देश की सूरत भी बदलनी। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी स्वच्छ भारत मिशन ची घोषणा केली आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण स्वच्छतेच्या अभियानाला एक ऊर्जा मिळाली। आजपासून आपण आपल्या महाराष्ट्राचे मिशन बनवू। गाव हगणदारी मुक्त झालं पाहिजे, कचऱ्यापासून मुक्त झालं पाहिजे, गाव स्वच्छ झालं पाहिजे। सिंधुदुर्ग जिल्हा यात पहिल्यापासूनच आघाडीवर होता। पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेने ग्रामीण महाराष्ट्रात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आखलेल्या विविध उपक्रमात सहभागी होत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पाठोपाठ एक सर्व तालुक्यांनी गाव हगणदारी मुक्त केली। जैव विविधता जपण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून इथे नियमितपणे होणाऱ्या सागर किनारा स्वच्छता मोहिमेची नोंद तर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे। कोकणचं वैशिष्ट्य असं की इथली माणसं मुळातच स्वच्छता प्रिय आहेत। ग्रामीण स्वच्छतेच्या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याने भरीव कामगिरी करून इतर जिल्ह्यांपुढे आदर्श ठेवला, याचं कारण इथल्या लोकांच्या मनोवृत्तीतही आहे। गाव हागणदारी मुक्त होण्याच्या आधीही लोक झावळ्यांचा आडोसा तयार करून खाजगी शौचालय वापरत होते। संडास बांधल्यापासून पाहुणे सोयरे आमच्याकडे योग लागले, पहिले योग बघित नव्हते। गावचं आरोग्य राखण्यात आमचा हातभार लागतो। घरच्या घरी सगळी सोय झाल्यामुळे आमचा सगळीकडे मान सन्मान पण वाढला। सरकार मार्फत आम्हाला निधी मिळाला, त्याच्यात आम्ही थोडे आमचे स्वतःचे पैसे घालून संडास बांधला, व्यवस्थित बांधले। आमका रात्री जाऊ पर रात्री बाहेर जाऊचा लागला तर आमका भीती वाटायची। संडास झाल्यामुळे आता आमची आमच्या महिलांच्या राज्याचा रक्षण झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला। आता शाळेतील मुलांवरही स्वच्छतेचे संस्कार रुजलेले आहेत। या लहानग्यांना स्वच्छतेचं महत्त्व कसं पटलंय हे आपण जाणून घेऊयात। एखादी योजना किंवा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवताना त्यात अडचणी येणारच। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक गावांना सामावून घेत स्वच्छतेचं अभियान यशस्वीरित्या पूर्ण करताना त्या नक्कीच आल्या असणार। आम्ही गृहभेटी दरम्यान शौचालय बांधण्यास प्रवृत्त केलं लोकांना आणि आता आमच्याकडे रोगराई कमी आहे। शौचालय बांधताना गावातील जमिनी वनसंज्ञेखाली असल्यामुळे शौचालय बांधणे कठीण जात होते, तरी शासन स्तरावर प्रयत्न केल्यानंतर आम्हाला शासनाची परवानगी मिळाली व आम्ही वैयक्तिक शौचालय बांधकाम केले व गावाचं शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं। स्वच्छता अभियानामध्ये शौचालय बांधकामाबरोबरच आता जिल्ह्यानं घनकचरा व्यवस्थापनावर देखील लक्ष केंद्रित केलंय आणि त्याचबरोबर
सांडपाणी नियोजनाचं कामही हाती घेतलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आपला महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र करण्याच्या लढ्यातील बिनीचा शिलेदार ठरला आहे. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारा हा किल्ला ज्या ठिकाणी उभा आहे त्या भूमीनेच स्वच्छतेबाबतची आपली दूरदृष्टी अवघ्या महाराष्ट्रासमोर ठेवली आहे. पण हा प्रवास इथे संपला नाही. संपूर्ण जिल्हा हगणदारी मुक्त झाल्यानंतर आता लक्ष आहे घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी नियोजनाचे. याबाबत जिल्ह्याची काही उद्दिष्टे आहेत ते आपण समजून घेऊयात. जिल्हा परिषदेचे CEO शेखर सिंग आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपूर्ण भारतात सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव होणं ही नक्कीच जिल्ह्यासाठी आणि प्रशासनासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जरी महाराष्ट्राचा पहिला ODF डिस्ट्रिक्ट डिक्लेअर झाला असेल किंवा भारत सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्याचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आम्हाला सर्वात क्लीन डिस्ट्रिक्ट घोषित केला असेल तरी पण पुढे जाऊन खूप भरपूर चॅलेंजेस आहे आणि आमचं ते काम आहे इथे थांबणार नाही आहे. सर्वात अगोदर जे चॅलेंज आहे ODF प्लसची जी संकल्पना आहे आणि त्यामध्ये सॉलिड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट जे हाऊसहोल्ड लेवलवर आहे किंवा ते गाव पातळीवर आहे किंवा प्लास्टिक बंदीची आमची संकल्पना आहे किंवा गाव पातळीवर प्लास्टिकचे वेस्टची कसं विल्हेवाट लावता येईल ते आम्हाला आता बघायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हगणदारी मुक्त झाल्यापासून जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक हा उंचावलेला आहे. त्यामुळे पचन संस्थेचे विविध विकार आमांश इत्यादी होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. इथल्या नागरिकांनी जो स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला त्याला प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची जोड याचं हे फलित आहे. आता प्रशासनासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते सर्वात स्वच्छ असलेला जिल्ह्याचा हा बहुमान टिकवून ठेवणं आणि ODF ODF प्लसकडे वाटचाल करणं. माझ्या ह्या संपूर्ण तमाम सिंधुदुर्गवासियांचे जनतेचे अत्यंत ऋणी आहे की त्यांनी ह्या अभियानामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सहभाग दर्शवला. पर्यटनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आता स्वच्छतेच्या बाबतीतही अव्वल ठरलेला आहे.